जनतेची सेवा हेच जन आधार संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. प्रकाशजी पोटे अहमदनगर निंबोडी येथील जन आधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पोटे व महाराष्ट्र राज्य सचिव माननीय अमितजी गांधी हे अहमदनगरवरून औरंगाबाद येथे जात असताना त्यांची पांढरी पूल वांजोळी येथे सदिच्छा भेट झाली. त्यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री बापूसाहेब रोकडे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे देवा महाराष्ट्र सरचिटणीस वजीर शेख महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व शरद रोकडे राहुरी तालुका अध्यक्ष गणेश जोशी साहेब माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने प्रकाशजी पोटे यांचा वजीर शेख व कमलेश शेवाळे यांनी सत्कार केला. जन आधार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी यांचा बापूसाहेब रोकडे यांनी सत्कार केला. यावेळी प्रकाशजी पोटे यांनी सांगितले की आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडविण्यासाठी आपली जनाधार संघटना कार्यरत आहे. आपल्या संघटनेसाठी अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सचिव अमितजी गांधी यांनी सांगितले की आपण ही संघटना कशासाठी स्थापन केली व आपल्या संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे हे समजून सांगितले. यावेळी जन आधार संघटनेचे नेवासा तालुका व माननीय अजित वांढेकर संतोष भाऊ टेमक हरिदास भवर बाबू पेंटर कचरे साहेब तसेच संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी वजीर शेख CBS न्यूज मराठी पाथर्डी. आपण जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जे काही समाजातील गोरगरीब मध्यमवर्गीयातील जे लोक असतात ज्यांना प्रशासनाच्या कामाबाबतीत ज्या काही अडचणी येतात प्रशासकीय अडचणी असतात त्यांच्या ज्या काही आरोग्याविषयीच्या अडचणी असतात यासाठी आपण संघटनेच्या वतीने काम करतो. तसंच हा लढा आपण निंबोडीच्या शाळा दुर्घटनेनंतर चालू केलेला आहे. त्या माध्यमातून आपण अनेक जे काही शाळा असतील महाविद्यालय असतील याविषयी ज्या विद्यार्थ्यावर जे काही निर्बंध लादले जातात किंवा ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याविषयी आपण लढत असतो. आपण आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ नगर तालुका तसेच माझं निंबोडी गाव आसपास नगर शहर या ठिकाणी अनेक गोरगरीब वंचित लोकांना मदत केली आहे आणि हा लढा जनसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी आता आपण जे काही आमचे पत्रकार मित्र असतील माननीय देवा सर असतील शेळके साहेब रोकडे साहेब माननीय अजितजी वांडेकर सर मेजर असतील रोकडे साहेब असतील माननीय वजीरबाई साहेब असतील तसेच माझे मित्र गांधी साहेब यांच्या माध्यमातून हा लढा आता आपण पूर्ण जिल्हाभर नगर जिल्हाभर तरी सध्या नेणार आहोत आणि सामान्यांना जे काही अडचणी येतात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रशासकीय कामामध्ये त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन लढा देणार आहोत. यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आजपर्यंत जिल्ह्यामध्ये सुरुवातीला तालुक्यामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये हळूहळू विस्तार होत आहे. सामाजिक संघटना आपला जनाधार सामाजिक संघटनेचा प्रमुख उद्देश तळागाळातल्या जनसामान्यांना न्याय पोहोचून देणे त्यांना मदत मिळत नाही ती मदत मिळवून देणे आणि सगळ्या कोणत्याही इथं सर्व समाजातल्या कोणत्याही घटकाला तर तळागाळ्यापासून तर कोणत्याही वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यापर्यंत कोणालाही कोणतीही गरज असली अडचण वाटली कोणत्याही स्वरूपातली अडचण वाटली तर ती आमच्या जन आधार सामाजिक संघटनेतर्फे सोडवली जाते. त्याचं प्रमुख जे यात आज सामील होणारे सर्व पत्रकार बंधू आणि इतर मान्य घटकांचं इथे मी स्वागत धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा CBS न्यूज मराठी.